महाराष्ट्रासह देशभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येत्या काही दिवसातच गणेशोत्सव हा सण येऊन टेपला आहे. परंतु प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे आणि मूर्तीकारांमध्ये आता नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्या सोबत सातारातील काही मूर्तीकार आहेत, त्यांच्या सोबत जाणून घे. नमस्कार, मी रहमतपूर सातारा जिल्ह्यातून श्रद्धा आर्ट्स कारखान्यातून मूर्तिकार बोलत आहे, हनुमंत महिपती कुंभार. तर या वर्षी शासनाने पीओपी बंदी घातल्यामुळे आम्हाला थोडंसं कुंभार समाजात नाराज व्यक्त झालेलं आहे. कारण काय, बंदी तर आहेच, बरोबर आहे, पण थोडस कालावधी त्याला जास्त असताना तर थोडस कुंभार समाजाला बरं झालं असतं. कारण ह्या कमी वेळात नोटीस बी पाठवले त्या, आणि थोडस मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि ते सुकायला पण वेळ लागतो. त्यामुळे यावर्षी थोडेसे कुंभार समाजात नाराजी व्यक्त होत आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या आम्हाला थोडीशी सवलत मिळावी. मातीच्या मूर्तीला वेळ लागतोच लागतोय, पण मूर्ती पीओपीच्या बनवायला थोड्याशा फास्ट तयार होतात. आणि प्रत्येक वर्षी आमच्या कारखान्यात साधारणतः 3 ते 4 हजार मूर्ती असतात, तर यावर्षी थोड्याशा आता सर्व सुकसकाटच दिसते, मोकळेच दिसते. त्यामुळे थोडंसं आम्ही थोडंसं नाराज आहे. आणि या आमचं सर्व या कुंभार कामावर सर्व उदरनिर्वाह आहे. मुलांची शाळा, आमचं कौटुंबिक खर्च, इतर लोकांचं बी पालन पोषण आम्हाला या व्यवसायावरच करावं लागते. तरी शासनाने पीओपीची बंदी थोडीशी उठवावी. तुम्ही काय सांगाल ताई? शासनानं पीओपीवर बंदी आणलेली आहे. आणि आता ह्या म्हणजे 50 ते 60 दिवसा गणेशोत्सव आलेला आहे, त्यामुळे शाडूच्या मूर्त्या तरी काय तयार म्हणजे आमच्याकडून तरी एवढ्या कमी कालावधीत होऊ शकणार नाहीत. आणि हा जर सण गेला तर आमचं म्हणजे खर्च सगळा वर्षभराचा खर्च ह्यातून आम्ही करतो. आणि म्हणजे आमच्या मुलांचे शिक्षण, घरातील खर्च हे सगळं आम्ही ह्याच म्हणजे पैशातून आमचं उदरनिर्वाह करतो. आणि आम्हाला काय शेती वगैरे काय नाही. आणि सरकारने आम्हाला म्हणजे पीओपीसाठी परवानगी द्यावी आणि गरिबांची जाणीव करावी. आता काय सांगाल, मुलांचं शिक्षण आहे आणि कोरोनाचा काळ गेला आणि नेमकंच आता कुठेतरी तुमच्या मध्ये घरात घरप्रपंच कुठेतरी सावरत असताना यामध्ये आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसला बंदी घातली आणि आता हे बंदी घातल्यानंतर आता घरप्रपंच तुम्ही चालवता, त्या संदर्भात काय? घर परपंच चालवायचं म्हणजे ही म्हणजे गणपती बनवूनच आम्ही म्हणजे वर्षभर घर परपंच हे चालवत असतो. आणि सरकारनं तर बंदी घातली, त्यामुळं म्हणजे जास्त टेन्शनच काम आहे हे सगळं. तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की सरकारनं आम्हाला पीओपीसाठी परवानगी द्यावी, मातीसाठी सवलत द्यावी. एकंदरीत मूर्तीकारांमधून आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसला मान्यता द्यावी आणि पुढील वर्षापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या ठिकाणी करण्यात यावी अशी एक मागणी मूर्तीकारांमधून येत आहे. कॅमेरामन मयूरसह महेश क्षीरसागर, इंडिया 24 तास, सातारा.